आता पाहूयात पुढची बातमी. पुण्यातल्या प्रसिद्ध क्रिएटिव्ह क्लब मध्ये बिटवीन द टू या विविध प्रकारच्या चित्रांचं आणि कलाकुसरीच्या शिल्पांचं प्रदर्शन असणाऱ्या कार्यक्रमाचं उद्घाटन कलाविषयक अभ्यासक श्रीमती शर्मिला कर्वे यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलंय. हे प्रदर्शन 9 डिसेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. या प्रदर्शनात अमृता कतार आणि पार्थ पलसे या दोघांच्या वैविध्यपूर्ण चित्रांचं प्रदर्शन असणार आहे. हे प्रदर्शन पुण्यातल्या भोसले नगर जवळील क्रिएटिव्ह क्लब मध्ये सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुलं आहे. बिटवीन द टू या प्रदर्शनातील चित्र नेहमीच्या साचेबद्धतेपेक्षा वेगळ्या पद्धतीनं काढण्याचा प्रयत्न अमृताने केलाय. तर पार्थनं विशिष्ट प्रकारच्या मातीपासून आकर्षक कलाकृती बनवल्यात. या प्रदर्शनात दोन्ही कलाकारांच्या वैशिष्ट्यपूर्ण शैली कधी समांतर तर कधी पूरक वाटचाल करताना दिसतात. अमृता विविध माध्यमांचा मेळ असलेलं सुंदर चित्र काढून तर पार्थ मातीपासून वैविध्यपूर्ण कलाकृती बनवून आपल्या व्यक्तिमत्वाचा वेगळेपणा जपतायत. अमृता कतार आणि पार्थ पलसे या दोघांनी आपल्या प्रतिक्रिया एमकेएन मराठीला दिल्या. पाहूयात. बँगलोरमध्ये सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजीमधनं कंटेम्पररी आर्ट प्रॅक्टिसेस शिकलो आणि त्याच्यानंतर मी परत ज्या स्टुडिओमध्ये माझा प्रवास सुरू झाला तिथे आलो पुण्यामध्ये इथे क्रिएटिव्ह क्लबला. आणि इथे मला क्ले कार्विंग करण्याची जी स्किल आहे ती डेव्हलप करायला खूप मोठा चान्स मिळाला आहे. हा स्टुडिओ 1981 बाळवाड सरांनी सुरू केलेला आणि आता त्यांच्या मुलगी सुजाता धारप आणि त्यांच्या स्टुडंट रश्मी भडकमकर ही जागा पुढे चालवत आहेत आणि त्याच आम्हाला सर्वात जास्त गाईड करत असतात सगळ्या कामामध्ये. इथे क्लेचं आहे, सिरॅमिकचं काम आहे. मला मातीत खेळायला खूप आवडतं आणि मला आत्ता ही नवीन स्किल डेव्हलप करायला एक चान्स मिळाला आहे जिथे मी खोदून 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 माझ्या आठवणीतनं सगळी चित्र बनवत असतो. सो मी ही नवीन कला शिकतोय आणि त्याचं हे प्रदर्शन इथे आम्ही भरवलं आहे. मी यहाँ 5 साल से सीख रही हूँ क्रिएटिव्ह क्लब पे और उसके पहले मैं कॉलेज में थोड़ा बहुत पेंटिंग कर लेती थी और ये मेरा पहला बड़ा एग्जिबिशन है. अब तक 2-3 छोटे ग्रुप शोज में शोकेस किया है.